नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नंदूरकर तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीते आहे। तर आज आहे सॅटरडे आणि आपण आता मस्तपैकी भरीत बनवूया वांग्याचा। तर मी अशा प्रकारे गॅसवर मस्तपैकी वांग्याला तेल लावून वांगे भाजून घेत आहे। बघा या प्रकारे मी वांग्याला तेल लावली आणि अशा चाकूच्या साहाय्याने असे त्याला कापून घेतली आहे, ज्यामुळे ते लवकर भाजतात। तर आता मी वांगे भाजल्यावर तुम्हाला भेटते। मंडळी, आपला तेल गरम झालेला आहे। वांगे मी भाजून ठेवली होती याप्रमाणे। बघा याच्यामध्ये या वांग्यामध्ये दोन तीन टमाटर टाकली आहे, दोन तीन टमाटर मी भाजून टाकली आहे। मी ती मला दाखवली नाही, वांगे भाजून झाल्यावर मी टोमॅटो पण भाजली होती। तर आपलं तेल गरम झालं आहे। आता आपण कांदे आणि मिरची कढईमध्ये टाकूया। मिरची आणि कांदे टाकलेली आहे आणि हे व्यवस्थितपणे आपण भाजून घेऊया। कांदे व्यवस्थितपणे शिजू देऊया। तर याप्रमाणे आपले कांदे फ्राय झालेले आहे। मी याच्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकते, वाटाणे पण कांद्यासोबत छान फ्राय होऊन जातात। याप्रमाणे फिरवून घेते मी। यानंतर थोडंसं आला लसूण पेस्ट, मी एक चमच आला लसूण पेस्ट टाकते आहे। थोडंसं टाकते, मिक्स करते। हळद टाकते, त्याचप्रमाणे एक चमच धना पावडर टाकते। आता चांगल्याप्रमाणे फिरवून घेऊया आपण। हे बघा असं दिसत आहे। यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडंसं तिखट, याला मिक्स करून घेऊया। शवळ होऊ देऊ। याप्रमाणे मी वांगे टाकली आहे, वांगे आणि टमाटर, आणि याला आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। कलर बघा किती सुंदर आला आहे। हे बघा आपलं भरीत असं बनून रेडी आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम मसाला पण टाकू शकता आणि फिरवून टाकायचं, थोड्या वेळ होऊ द्यायचं, मग आपलं भरीत रेडी आहे। तर अशा प्रकारे आपला भरीत मस्तपैकी तयार झालेला आहे। तर आपण भरीत आणि चपाती खाऊया। या मग तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला, भरीत आणि चपाती। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय। मंडळी, आपलं तेल गरम झालेलं आहे। वांगे मी भाजून ठेवली होती याप्रमाणे। बघा याच्यामध्ये या वांग्यामध्ये दोन तीन टमाटर टाकली आहे, दोन तीन टमाटर मी भाजून टाकली आहे। मी ती मला दाखवली नाही, वांगे भाजून झाल्यावर मी टोमॅटो पण भाजली होती। तर आपलं तेल गरम झालं आहे। आता आपण कांदे आणि मिरची कढईमध्ये टाकूया। मिरची आणि कांदे टाकलेली आहे आणि हे व्यवस्थितपणे आपण भाजून घेऊया। कांदे व्यवस्थितपणे शिजू देऊया। तर याप्रमाणे आपले कांदे फ्राय झालेले आहे। मी याच्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकते, वाटाणे पण कांद्यासोबत छान फ्राय होऊन जातात। याप्रमाणे फिरवून घेते मी। यानंतर थोडंसं आला लसूण पेस्ट,
मी एक चम्मच आला लसूण पेस्ट टाकती आहे, थोडंसं टाकते मिक्स करते. हळद टाकती आहे, त्याचप्रमाणे एक चम्मच धना पावडर टाकती आहे. आता चांगल्याप्रमाणे फिरवून घेऊया आपण. हे बघा असं दिसत आहे. यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकती आहे आणि थोडंसं तिखट, याला मिक्स करून घेऊया. शवळ होऊ देऊ. याप्रमाणे मी वांगे टाकली आहे, वांगे आणि टमाटर, आणि याला आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. कलर बघा किती सुंदर आला आहे. हे बघा आपलं भरी तसं बनून रेडी आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम मसाला पण टाकू शकता आणि फिरवून टाकायचं. थोड्या वेळ होऊ द्यायचं, मग आपलं भरीत रेडी आहे. तर अशा प्रकारे आपला भरी मस्तपैकी तयार झालेला आहे. तर आपण भरीत आणि चपाती खाऊया. या मग तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला भरीत आणि चपाती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.